36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या परिक्षेत्रातील जुनी वस्ती टांगा चौक परिसरामध्ये दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीनं पाठलाग करून ऑटो रिक्षातून घराजवळ खाली उतरताना 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 25 ग्रॅम सोन्याची चैन हिसकावून पसार झाल्याची घटना सायंकाळी 6 वाजता घडलेली आहे। मूर्तिजापूर येथील ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय विकास सावरकर यांच्या पत्नी मीना विकास सावरकर या मैत्रिणीसोबत स्टेशन विभागातील एका क्लिनिकमधून उपचार घेऊन आपल्या घरी वकीलपुरा येथे एका ऑटोनं परतीच्या मार्गावर असताना त्यांना ऑटो चालकाला टांगा चौक जुनी वस्तू येथे सोडलं। मीना सावरकर हे तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या वकीलपुराच्या दिशेने जात असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 25 ग्रॅम सोन्याची चैन हिसकावून पसार झालाय। ज्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत अंदाजे 150,000 रुपयांची असल्याची प्राथमिक माहिती बोलली जात असून घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनामध्ये चोरट्यांचा शोध घेतला जातोय। तर प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पोलीस पंचनामा करत आहे। बातमी मिळेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। न्यूज G9 महाराष्ट्रसाठी रवी किराळे मूर्तिजापूर।